नमस्कार मंडळी, मी राजेश शांताराम माघवी, श्रुती ज्योतिषालयामध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपला टॉपिक चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे, रत्नासंदर्भात. आणि आजचं प्रभावी रत्न आहे डायमंड, म्हणजे हिरा. आणि हा जो हिरा आहे आपल्या भारतामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा मिळतो. ज्याच्यामध्येही 10 क्वालिटी आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड असे करत 10 क्वालिटी, आणि त्यानंतर सुपर डिलक्स ही क्वालिटी. जसे आपण स्टोन मी क्लायंटला सांगतो कॅरेट प्रमाणे, तसा हा कॅरेट प्रमाणे नसतो, हा सेंट प्रमाणे असतो. 60 सेंट म्हणजे 1 कॅरेट, कारण हा प्रचंड महाग असल्यामुळे तो कोणाला 1 कॅरेट घालणं हे तितपत योग्य नाही. कारण 1 कॅरेट हा 60,000 पासून चालू होतो, तो त्याच्या पुढे. मग सेंट किती असेल ते विचार करा. डायमंडचा नॅचरल गुणधर्म म्हणजे तुमच्यामधलं ते आकर्षण पॉवर वाढवतं. दुसरी गोष्ट, लग्न झालेले जे नवरा बायको असतात त्यांच्यामध्ये जे शारीरिक मतभेद असतात ते मतभेद दूर करून, ते मतभेद घट्ट करण्यासाठी डायमंडचा उपयोग जास्त केला जातो. त्याच्यामध्ये ज्या शारीरिक दृष्टीचे जे दोष असतील ते दोष तुमचा जो आहे तो पूर्णपणे कमी केला जातो. म्हणजे जो तुमचा शुक्र डॅमेज आहे पत्रिकेनुसार, तो शुक्र व्यवस्थित करण्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो. त्याशिवाय हिरा तुमच्या पत्रिकेमध्ये काय काय कोणत्या गोष्टी ऍक्टिव्ह करतो ते तर आहेतच. त्याच्यामुळे जर तुम्ही आपला भारतामधला हिरा घेतला तर तो अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे. जे नोकरदारी आहेत त्यांनी कमीत कमी 10 ते 20 सेंट पर्यंत घालावा, व ज्यांचे बिझनेस आहेत त्यांनी 20 सेंटच्या पुढे ते रत्न अनामिकेत घालावं. कारण ते रत्न जे आहे ते सोन्यातच केलं जातं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते स्पर्श होत नाही, कारण तो डायमंड एवढा छोटासा असतो. त्याची लाईट जी आहे ती आपल्या स्किनवर पडते आणि त्यातून ते कलर निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही कुठच्या सोन्याच्या व्यापाराला किंवा सोनाराला सांगू शकत नाही की तो टच झाला पाहिजे. पण टच कसा होणार? तो एका रिंगमध्ये बसवला जातो आणि त्याचा प्रकाश तुमच्या ह्या स्किनवर पडून तुमचे कलर्स वाढतात. त्यामुळे जर कोणी तुमच्या कुठच्या ज्योतिषाकडे गेलात तर ह्याबद्दलची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नमस्कार.